मित्रांनो जुलै दोन हजार वीस या संपूर्ण महिन्यातील महत्वाच्या चालू घडामोडींवरती आधारित तिसरा भाग आज खास तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे यापूर्वीही जुलै दोन हजार वीस या महिन्यातील घडामोडींवरती आधारित दोन व्हिडिओ मी चॅनलला पोस्ट केले आहेत तेही तुम्ही आवर्जून बघा मित्रांनो पुढे आता परीक्षांचा हंगाम सुरू होतो आहे आणि त्यामुळे चालू घडामोडी या विषयाची रिव्हिजन त्या ठिकाणी चांगली होणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनं चॅनलवरती शंभरावने अधिक व्हिडिओ चालू घडामोडीचे मी चॅनलवरती पोस्ट केलेले आहेत त्यालाही तुम्ही उत्तम प्रतिसाद दिलेला आहे आणि मागे जे काही परीक्षा झालेले आहेत त्यावरती सुद्धा त्या व्हिडिओमधील प्रश्न मोठ्या संख्येनं विचारलेले होते त्यामुळे या सर्व जे काही व्हिडिओ आहेत चालू घडामोडीशी संबंधित त्यांच्या लिंक मी आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करत आहे तेही व्हिडिओ तुम्हाला वेळ मिळेल त्या वेळेला आवर्जून बघा नमस्कार मित्रांनो मी सागर घालमी माझ्या गुरु या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करतो चॅनलला प्रथमदा व्हिजिट करत असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा आणि पुढील नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया संयुक्त राष्ट्राच्या फूड अँड अग्रिकल्चर ऑर्गनायझेशन आणि ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक को ऑपरेशन अँड डेव्हलपमेंटचा अहवाल नुकताच जाहीर झालेला आहे या अहवालानुसार दोन हजार एकोणतीस पर्यंत जगभरात मांस उत्पादन बारा टक्क्यांनी वाढणार आहे ब्राझील आणि चीननं मांसाचे उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि यामुळे भविष्यात जी काही आकडेवारी होणार आहे या दहा वर्षांचा आढावा घेऊन त्या आकडेवारीचा समावेश या अहवालामध्ये करण्यात आलेला आहे सिंगापूरचे पंतप्रधान आहेत ली शेन लुंग कोरोनाच्या कालावधीमध्ये ज्या काही त्या ठिकाणी देशभरामध्ये निवडणुका झाल्या त्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये ली शेन लुंग यांच्या पक्षाला बहुमत मिळालेलं आहे आणि पुन्हा एकदा ते प्रधानमंत्री या देशाचे बनलेले आहेत ली शेन लुंग हे पीपल्स ऍक्शन पार्टी या पक्षाचे नेते आहे पुढील महत्वाची घटना महाराष्ट्राच्या माजी निवडणूक आयुक्त व लोकप्रिय लेखिका नीला सत्यनारायण यांचं सोळा जुलै दोन हजार वीस रोजी निधन झालं त्या एकोणीशे बहात्तरच्या बॅचच्या सनदी अधिकारी होत्या आणि त्यांच्या संबंधित एक महत्वाची टॅग लाईन ते म्हणजे यावर प्रश्नही येऊ शकतो महाराष्ट्राच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त त्या होत्या प्रश्न येऊ शकतो महाराष्ट्राच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त कोण राहिल्या तर त्याचं उत्तर आहे नीला सत्यनारायण प्रशासकीय अधिकारी म्हणून त्यांनी जवळजवळ सदतीस वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेला होता आणि या कार्यकाळामध्ये त्यांनी गृह खातं वन विभाग माहिती व जनसंपर्क समाज कल्याण ग्राम विकास यासारख्या वेगवेगळ्या वेग विभागांमध्ये उल्लेखनीय कार्य त्यांनी केलेलं होतं त्यांना लेखनाचा खूप मोठा छंद होता हिंदी मराठी इंग्रजी या तिन्ही भाषांमधून त्यांनी तेरा पुस्तकं लिहिलेली आहेत आत्मचरित्रपर त्यांचं पुस्तक एक पूर्ण अपूर्ण मराठी भाषेतून त्यांनी लिहिलं आणि हे खूपच लोकप्रिय ठरलेलं त्यांचं पुस्तक होतं उद्योजक व्यवसायाशी संबंधित त्यांनी सत्यकथा नावाचं एक पुस्तक लिहिलेलं होतं तेही खूप लोकप्रिय आहे वनविभागाच्या सचिव म्हणून आलेल्या अनुभवांवरील एक दिवस जीवनातला हे पुस्तक त्यांचं प्रसिद्ध आहे कविता लेखन हा त्यांचा आवडता विषय होता आणि या लेखनामध्ये त्यांनी जवळजवळ एकशे पन्नास कवितांचं लेखन केलेलं आहे त्यांच्या कथेवर आधारित बाबांची शाळा हा मराठी चित्रपट निघाला होता आणि या चित्रपटाचं संगीत दिग्दर्शन सुद्धा त्यांनी स्वतः केलेलं होतं साहित्य संपदा त्यांची आता जाणून घेऊया आयुष्य जगताना ओळखीची वाट हा त्यांचा कविता संग्रह होता प्रशासकीय सेवेतील अनुभव त्यांनी जाळ रेषा या पुस्तकातून व्यक्त केलेला आहे टाकीचे घाव डेल्टा पंधरा हे त्यांचं प्रवास वर्णन आहे तिढा ही कादंबरी आहे तुझ्या विना अनुभवकथन आहे त्यांचा एक पुनर्भेट मी क्रांती ज्योती हे सुद्धा अनुभवकथन आहे मैत्र हा त्यांचा ललित लेखांचा संग्रह आहे रात्र वणव्याची हे कादंबरी आहे सत्यकथा व्यवसायपर मार्गदर्शन त्यांचं आहे या सर्व जे काही महत्वाची साहित्य संपदा आहे ही आपण नेला सत्यनारायण यांची जाणून घेतलेली आहे एक महत्वाच्या प्रशासकीय अधिकारी त्या होत्या आणि त्याचबरोबर महाराष्ट्राच्या त्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त राहिलेल्या आहेत आणि त्या ते अनुषंगानं त्यांच्या या टॅगलाईनवरती प्रश्न येऊ शकतो साहित्य संपदेवर प्रश्न येऊ शकतो त्यामुळं त्यांची माहिती आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे पुढील महत्वाची घटना फलटन मध्ये शोध लागलेला आहे आहे या नाव याचा शोध लावलेला आहे अमित सय्यद यांनी ते वन्यजीव अभ्यासक आहेत संशोधक आहेत आणि वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन अँड रिसर्च सोसायटी या संस्थेच्या माध्यमातून ते त्यांचं संशोधन कार्य करत आहेत पुढील महत्वाची घटना जीओशी संबंधित ही महत्वाची घटना आहे कोरोनाच्या कालावधीमध्ये आर्थिक महामंदीचं एक लाट निर्माण झालेली असताना अशा वातावरणामध्ये भारतातील सर्वात मोठी जी कंपनी आहे जिओ रिलायन्स या कंपनीच्या अंतर्गत ही जी काही कंपनी आहे यामध्ये सर्वात मोठ्या प्रमाणावरती गुंतवणूक या कोरोनाच्या कालावधीमध्ये झाली आणि या गुंतवणुकीचा आकडा जर आपण पाहिला तर जवळजवळ तो दीड लाख कोटीपेक्षाही जास्त आहे आणि याच गुंतवणुकीमुळं मुकेश अंबानी यांनी जे त्यांच्या सभासदांना स्वप्न दाखवलेलं होतं की लवकरच जिओ किंवा कि रिलायन्स शंभर टक्के कर्जमुक्त होणार तेही त्यांनी करून दाखवलं आणि एवढंच नव्हे तर जगातील जे काही श्रीमंतांच्या यादीमध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये ते चौथ्या स्थानापर्यंत सुद्धा पोहोचलेले आहेत ही झेप त्यांनी ज्यावेळेला जगात आर्थिक मंदीचं भारतामध्ये आर्थिक मंदीची लाट वाहत असताना कोरोनाच्या साथ आहे या कालावधीमध्ये त्यांनी हे यश संपादन केलेलं आहे यावरती सुद्धा प्रश्न येऊ शकतो कोणत्या त्या कंपन्यांनी गुंतवणूक केलेली आहे आपण ते जाणून घेऊया आकडेवारी जी आहे ते आपल्यासमोर येणार आहे त्यामुळे मी आकडेवारीचा जास्त काही उल्लेख करत नाहीये मात्र कोणत्या कंपन्यांनी गुंतवणूक केली आहे ते आपल्याला सांगतोय विक्री केलेला एकूण हिस्सा आहे बत्तीस पॉईंट सत्त्याण्णव टक्के बावीस एप्रिलला फेसबुकनं सर्वाधिक त्या ठिकाणी नऊ पॉईंट नव्याण्णव टक्के एवढी गुंतवणूक केली आहे आणि तो आकडा आहे जवळजवळ साडे त्रेचाळीस हजार कोटी एवढा सिल्वर लेकनं सुद्धा गुंतवणूक केली विस्टा जे अटलांटिक के, के आर मुबाडला सिल्व्हर लेकनं पुन्हा एकदा गुंतवणूक केलेली होती ए डी आय एल कॅटरसन पी आय एफ इंटेल कॉलकॉम गुगल यासारख्या महत्त्वाच्या जे काही जगभरातील कंपन्या आहेत या सर्व कंपन्यांनी सर जिओमध्ये जिओ प्लॅटफॉर्ममध्ये मोठ्या प्रमाणावरती गुंतवणूक केलेली आहे आणि ह्या ज्या काही कंपन्या आहेत त्यांच्यावरती प्रश्न येऊ शकतो की कोणत्या कंपन्यांनी जिओमध्ये गुंतवणूक केलेली आहे या दृष्टीने आपल्याला माहिती महत्वाची हो आहे एक नवीन पुस्तक त्या ठिकाणी मार्केटमध्ये आलेलं आहे त्याचं नाव आहे टू मच अँड नेव्हर इनफ हाऊ माय फॅमिली क्रिएटेड द वर्ल्ड मोस्ट डेंजरस मॅन अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर आधारित हे पुस्तक आहे ट्रम्प यांना गर्विष्ठ आणि अज्ञानी अशी उपमा या पुस्तकामध्ये दिलेली आहे या पुस्तकाच्या लेखिका आहेत डोनाल्ड ट्रम्प यांची पुत्नी मेरी ट्रम्प यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे अमेरिकेतील नागरी हक्कांचे प्रणेते यांचं निधन झालेलं आहे मार्टिन लुथर किंग ज्युनियर यांच्या नेतृत्वात त्यांनी काम केलेलं होतं गरिबी घटवण्यामध्ये भारत जगामध्ये अव्वल ठरलेला आहे भारतात दोन हजार पाच ते दोन हजार पंधरा या दहा वर्षांच्या कालावधीत सत्तावीस कोटी तीस लाख जण बहुस्तरीय गरिबीतून बाहेर आल्याचे संयुक्त राष्ट्रांनी प्रसिद्ध केलेल्या अहवालात नमूद करण्यात आलेलं आहे बहुस्तरीय गरिबी म्हणजे काय तर गरीब व्यक्तीला त्याच्या दैनंदिन आयुष्यात भासणाऱ्या कमतरतेला बहुस्तरीय गरिबी म्हणतात उदाहरणार्थ खराब आरोग्य शिक्षण न मिळणे जीवनमानाचा दर्जाखाली असणे योग्य काम न मिळणे हिंसाचाराला बळी पडण्याची भीती या मुद्द्यांचा या बहुस्तरीय गरिबी या संकल्पनेमध्ये समावेश होतो संयुक्त राष्ट्रांचा विकास कार्यक्रम आणि ऑक्सफर्ड पॉवर्टी अँड ह्युमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह या संस्थांनी तयार केलेला हा अहवाल आहे आणि या अहवालामध्ये भारताबद्दल हे एक चांगल्या पद्धतीचे जे काही कौतुकोद्गार -कौत आहेत ते नमूद केलेले आहेत पंच्याहत्तर देशातील स्थितीचा अभ्यास या दोनही संस्थांनी केलेला आहे आणि त्यानंतर हा अहवाल प्रसिद्धीस दिलेला आहे या अहवालानुसार दोन हजार ते दोन हजार एकोणीस या कालावधीत पंच्याहत्तर पैकी पासष्ट देशांनी त्यांच्याकडील बहुस्तरीय गरिबीचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी करण्यात यश संपादन केलेलं आहे यातील देशांपैकी पन्नास देशांमध्ये दारिद्र्य रेषेखाली जगणाऱ्या लोकांचे त्या ठिकाणी गरिबीचं प्रमाण कमी करण्यास सुद्धा यश मिळालेलं आहे गरिबांना दारिद्र्य रेषेखालून वर काढणाऱ्या या देशांमध्ये सुद्धा भारत अव्वल ठरलेलं आहे भारताबरोबरच आर्मेनिया निकाराग्वा आणि उत्तर मॅसिडोनिया या देशांनीही असं यश मिळवलेलं आहे भारताने गरिबीतून बाहेर काढलेल्या लोकांमध्ये लहान मुलांचं प्रमाण अधिक आहे गरिबी दूर करण्यात आघाडीवर असलेले देश कोणते ठरले ते जाणून घेऊया भारत आणि भारताबरोबर बांगलादेश बोलिव्हिया इस्वातिनी साम्राज्य गॅबन गांबिया गयाना लायबेरिया माली मॉझम्बिक नायजर निकाराग्वा नेपाळ आणि रवांडा निष्कर्ष पाहूया आता एकशे सात विकसनशील देशांमध्ये एक पॉइंट तीन अब्ज लोक बहुस्तरीय गरिबीत राहतात यापैकी दहा पॉइंट सात कोटी गरिबांमधील वृद्ध आहेत चौसष्ट पॉईंट चाळीस कोटी गरिबांमधील अल्पवयीन व्यक्ती आहेत चौऱ्याऐंशी पॉईंट तीन टक्के बहुस्तरीय गरीब आफ्रिकेत आढळलेले आहेत लसीकरण न झालेली साठ टक्के बालकी केवळ या दहा देशांमध्ये आहेत गरिबीचा सर्वाधिक फटका लहान मुलांना बसतोय तर मित्रांनो हा जो काही अहवाल आहे तो खूप महत्वाचा आहे त्याच्यामधील जे काही विधान आहेत आकडेवारी आहे ती आपण लक्षात ठेवणं आवश्यक आहे पुढील महत्वाची घटना नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार एकोणीस एकोणतीस जुलै रोजी जाहीर झालेलं आहे आणि या धोरणाशी संबंधित एक सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ मी चॅनलला यापूर्वीच पोस्ट केलेला आहे त्याची लिंकही आपण स्क्रीनवरती पाहू शकता आजच्या व्हिडिओच्या मध्ये सुद्धा मी या व्हिडिओची लिंक ॲड करणार आहे हा व्हिडिओसुद्धा आवर्जून तुम्ही पहा कारण की आगामी सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये पुढील एक दोन तीन वर्षांच्या स्पर्धा शैक्षणिक धोरणावरती प्रश्न विचारले जातील हे जयललिता घर चा माजी मुख्यमंत्री त्यांच्या निधनानंतर तामिळनाडू सरकार या घराचं स्मारकामध्ये रूपांतर करणार आहे पोएस गार्डन या त्यांच्या अजून एका निवासस्थानामधील वस्तू या वेदा निलियम या ठिकाणी होणाऱ्या स्मारकामध्ये ठेवल्या जाणार आहेत राफेल विमानाचं भारतात दा आगमन झालेलं आहे ही महत्वाची घटना एकोणतीस जुलै दोन हजार वीस रोजी घडलेली आहे राफेल विमानाचा भारतीय हवाई दलामध्ये समावेश झाल्यामुळं हवाई दलाची ताकद आता कित्येक पटींना वाढणार आहे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांनी विमानाचं स्वागत करताना एक संस्कृत श्लोक ट्विट केलेला होता तो श्लोक असा होता राष्ट्र रक्षा सम पुण्यम राष्ट्र रक्षा सम व्रतम राष्ट्र रक्षा सम यज्ञो दृष्टो नैवच नैवच नभा स्पृशम दीप्तम स्वागतम यावरती सुद्धा प्रश्न येऊ शकतो त्याच्यामुळे हा श्लोक जो आहे तो आपल्यासाठी महत्वाचा हरियाणातील अंबाला एअरबेस राफेल विमानांचं घर असणार आहे हवाई दलाच्या सतराव्या स्कॉडन म्हणजेच गोल्डन एरो मध्ये राफेल विमानांचा समावेश करण्यात आलेला आहे एअर कमांडर हिलाल अहमद रासेर मूळ जम्मू काश्मीर मधील आहेत ते भारताचे फ्रान्समधील अटॅची आहेत आणि राफेल भारताकडे लवकरात लवकर आणण्यामध्ये त्यांनी महत्वाची भूमिका बजावलेली आहे वैमानिकांना विमानात इंधन भरण्याच्या प्रशिक्षणाचे ते पर्यवेक्षक आहेत राफेल भारतात आणण्यात भारताचे फ्रान्समधील राजदूत जावेद अश्रफ यांचाही महत्वाचा सहभाग राहिलेला आहे राफेल या शब्दाचा अर्थ आहे झोत बहुउद्देशीय दोन इंजिन असलेलं हे विमान याची उत्पादक कंपनी आहे फ्रान्समधील डसॉल्ट एव्हिएशन भारताला अठ्ठावीस सिंगल सीट आणि आठ डबल सीट असे एकूण छत्तीस विमान करारानुसार मिळणार आहे राफेल वापरणारे इतर देश आहेत फ्रान्स इजिप्त कतार आणि इतरही अजून काही देशांकडे राफेल विमान आहे भारताकडून या विमानामध्ये काही सुधारणा केल्या जाणार आहेत त्या कोणत्या आहेत ते पाहूया इस्रायली हेल्मेट लो बँड जॅमर रडार वॉर्निंग रिसिव्हर दहा तासांची फ्लाईट डेटा रेकॉर्डिंग इन्फ्रारेड सर्च आणि ट्रॅकिंग सिस्टीम यासारख्या सुधारणा या, या विमानामध्ये केल्या जाणार आहेत विमानाची शस्त्र बाळगण्याची क्षमता आता जाणून घेऊया कोणती कोणती शस्त्र असतील तर एम आय सी ए दृष्टी पलीकडील लक्ष भेदण्याची क्षमता असणार हवेतून हवेत मारा करणार हे क्षेपणास्त्र आहे मेटॉर दीर्घ पल्ल्याचे हवेतून हवेत मारा करणारे हे क्षेपणास्त्र या विमानात बसवलेलं आहे याची रेंज आहे दीडशे किलोमीटर हॅमर हवेतून जमिनीवर मारा करणार हे क्षेपणास्त्र सुद्धा या विमानात आहे याची रेंज आहे साठ ते सत्तर किलोमीटर एवढी हॅमर म्हणजे हायली अगाईल मॉड्युलर म्युनिशन रेंज स्काल्प एस yes, सी एल पी -E दीर्घ पल्ल्याचे स्टँड ऑफ क्षेपणास्त्र आहे याची रेंज आहे सहाशे किलोमीटर एवढी एम थर्टी नाईन ई -E एक्स ओ सी ई -E टी हे जहाज विरोधी क्षेपणास्त्र सुद्धा राफेलमध्ये बसवण्यात येणार आहे लेझर गायडेड बॉम्ब सुद्धा असणार आहे क्लासिक नॉन गायडेड बॉम्ब आणि यामध्ये थर्टी एम mm एम बंदूक असणार आहे जी मिनिटाला अडीच हजार फैरी झाडण्याची क्षमता राखते तर मित्रांनो ह्यासारखी जी काही शस्त्र आहेत ती या विमानामध्ये बसवली जाणार आहेत या हे विमान आहे साडे चोवीस हजार किलोच वजन पेलण्याची घटना डेटा संरक्षण विधेयक दोन हजार एकोणीस बाबतीत डिसेंबर दोन हजार एकोणीस मध्ये लोकसभेत सादर होताच या विधेयकाला विरोध करण्यात आलेला होता आता हे विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे विचारार्थ पाठवलेलं आहे डेटाचे रक्षण करण्यासाठी कायदेशीर तरतूद या विधेयकात करण्यात आलेली आहे इंटरनेट वापरकर्त्याच्या व्यक्तिगत माहितीचा वापर करण्यापूर्वी संबंधिताची व बायोमेट्रिक डेटाच्या वापरापूर्वी सरकारची परवानगी आवश्यक असल्याची तरतूद या विधेयकात करण्यात आलेली आहे विशेषतः महिला व मुलांच्या व्यक्तिगत कठोर तरतुदी सुचवण्यात आहेत विरोधकांच्या मते व्यक्तींचा खासगीपणा या संज्ञेतील अनेक व्याख्या संदिग्ध ठेवल्याचं मत आहे आणि म्हणून त्याला विरोध करण्यात आलेला आहे यासाठीच ते संयुक्त संसदीय समितीकडे विचारार्थ पाठवलेला आहे पुढील महत्वाची घटना पोडोन एटी वन या विमानांविषयी अमेरिकेकडून भारताने घेतलेली ही लांब पल्ल्याची टेहळणी क्षमता असलेली विमानं आहेत आठ विमानं नौदलात आहेत अजून सहा विमानं भारत अमेरिकेकडून विकत घेणार आहे, आहे, आहे या विमानांमध्ये इलेक्ट्रॉनिक सेन्सर आहे आणि शत्रूच्या पानबुडीचा अचूक वेध घेण्याची क्षमता हे विमान राखतं यावर हार्पोन ब्लॉक मिसाईल आहे आणि एम के फिफ्टी फोर हे हलक्या वजनाचं टॉर्पेडोस आहे या टॉरपेडोसचा टेहळणीसाठी चांगल्या पद्धतीनं फायदा होतो 2018 मध्ये अमेरिकेसोबत झालेल्या कॉमकासा करारामुळे भारताला ही शस्त्रास्त्र घेणं आता शक्य झालेलं आहे पुढील महत्वाची घटना मुख्यमंत्री घरोघरी रेशन योजना दिल्ली सरकारनं सुरू केलेली ही योजना आहे गरीब वर्गासाठी गव्हाचे पीठ तांदूळ तेल साखर इत्यादी ते जीवनावश्यक वस्तू गरजू लोकांना घरपोच सरकारच्या माध्यमातून दिल्या जाणार आहेत तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपण आज जुलै महिन्यातील चालू घडामोडींवरती आधारित भाग तिसरा अभ्यासलेला आहे मागील जे काही दोन भाग आहेत त्यांच्याही लिंक आच्चे सो बस मदे करता हे। मी आजच्या व्हिडिओसोबत डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करत आहे तेही व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक पहा कारण की आता आगामी परीक्षा जवळ आलेल्या आहेतच आणि त्यामुळे चालू घडामोडींना आता चांगल्या पद्धतीनं रिव्हिजन देणं गरजेचं आहे इतरही सर्व व्हिडिओ जे आहेत ते मी डिस्क्रिप्शनमध्ये ऍड केलेले आहेत तेही आपल्याला वेळ मिळेल त्या पद्धतीनं पहा आता संपूर्ण व्हिडिओ आपण पाहिला त्याबद्दल मी आपला आभारी आहे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट्स करा इतरही तुमच्या मित्रांना ग्रुप्समध्ये शेअर करायला विसरू नका आणि चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा आणि नवनवीन माहितीसाठी पाहत राहा आपला आवडता चॅनल स्पर्धा गुरु धन्यवाद